हा जलभोजन सोहळा संपन्न करत असताना खेड तालुक्यातील मला आणि माझ्या जनतेला वेदना आहे. धरण माझ्या तालुक्यामध्ये झालं, पुनर्वसन माझ्या तालुक्यामध्ये झालं, परंतु पाणी मात्र सर्व शिरूर तालुक्याला गेलं. धरणातलं 82% पाणी आज शिरूर तालुक्याकरतं जातं. उरलेल्या 18% शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय आम्हाला करावी लागते. कळमोडीचं धरण झालं, त्या धरणाचं पाणी आता आंबेगाव तालुक्यामध्ये नेण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वीसुद्धा आम्ही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. भामासखेडचं अख्खं धरण पिंपरी चवाणी पुण्याला देण्यात आलं. आज माझ्या तालुक्यामध्ये जो मृत साठा आणि हे 18% पाणी सोडलं, तर माझ्या तालुक्यामध्ये 3 धरणं असूनसुद्धा तालुका पाण्यापासून वंचित राहतो की अशा प्रकारची भीती माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आता आम्हाला संघर्ष करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. कळमोडीचे पाणी आमच्या हक्काचं 1 इंचसुद्धा धरणग्रस्ताचं पुनर्वसन आंबेगावमध्ये झालेलं नाही, त्यामुळे त्या पाण्याच्या संदर्भामध्ये पूर्वी आम्ही संघर्ष केला, आजही आम्हाला तो संघर्ष करावा लागेल, उद्याही संघर्ष करावा लागेल. माझी राज्य सरकारला या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही डिंब्याच्या धरणामधनं जे पाणी हे नगर तालुक्यातल्या इतर तालुक्याला देण्याचा घाट घातला आहे, त्याऐवजी ते पाणी तुम्ही आंबेगाव तालुक्याच्या पठार भागाला द्या. पण माझा तालुका पाण्यापासून वंचित ठेवू नका आणि त्याच्याकरता आम्हाला संघर्ष करायला लावू नका, एवढीच माझी या निमित्तानं विनंती राहणार आहे. यापूर्वीसुद्धा पवारसाहेबांच्या आम्ही अनेक विनंत्या केल्या, तरीसुद्धा आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला नाही, उलटा आमच्यावर अन्याय झालेला आहे. आता अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, फडणवीससाहेब उपमुख्यमंत्री आहे. आता या 3 लोकांचं मिळून या ठिकाणी सरकार जर चालत असेल, तर आमची विनंती एवढीच आहे की आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवू नका आणि माझा हा तालुका तहानलेला ठेवू नका, एवढीच माझी या निमित्तानं विनंती आहे. वेळ प्रसंगी राजकारणाचा त्याग करायची वेळ आली तर तुम्ही करेल, आणि माझ्या तालुक्यातल्या जनतेच्या रक्त सांडायची वेळ आली तरी मी करेल. कसल्या परिस्थितीमध्ये आमच्या हक्काचं पाणी आम्ही जाऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका मी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून आज जलपूजनाच्या निमित्तानं सरकारला हात जोडून नम्र विनंती आहे, कृपया माझ्या तालुक्याच्या जनतेची हाक ऐका आणि आम्हाला न्याय द्या. धन्यवाद. आमदार दिलीप पोते पाटलांचा अण्णा बागे बडो.